नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आजच्या गोष्टीला सुरुवात करते. गोष्टीचं नाव आहे हेवा करू नये. एका माणसाजवळ दोन प्राणी होते. एक होतं गाढव आणि दुसरं होतं एक लहानसं गोजीरवाणं कुत्र. गाढव गोठ्यात बांधलेलं असायचं, तिथे त्याला चणे वगैरे पदार्थ खायला मिळायचे. कुत्र मात्र ओट्यावर असे. धनी बाहेरून आला की ते शेपूट हलवायचं, पुढे जायचं, उड्या मारायचं, नाचायचं, ते धन्याचं स्वागत करायचं. धनी मग त्याला जवळ घ्यायचा, गुरवाळायचा, त्याचे मोठे लाड करायचा. धनी त्याला पोळीचे तुकडे द्यायचा, त्यावेळी कुत्रे खूपच उड्या मारायचे. धन्याला कुत्र्याचं खेळणं बागडणं फार आवडायचं. या उलट गाढवाला खूप काम करावं लागायचं. त्याला चक्कीला झोपलं जायचं, त्याच्या पाठीवर लाकडं लागली जायची, शेतावरून घरी आणि घरून शेतावर असा माल आणावा लागायचा. त्याला स्वतःच्या खडतर जीवनाचं खूप दुःख व्हायचं आणि कुत्र्याच्या भाग्याचा हेवा वाटायचा. एकदा त्याला वाटलं, आपणही धन्यावरचं प्रेम व्यक्त करावं, म्हणजे धनी पण आपल्यावर प्रेम करेल. एक दिवस गाढवाने गळ्यातलं दावं तोडलं, पायाचे पायबंद तोडले, ते घरात शिरलं आणि धन्याभोवती नाचू लागलं, कुत्र्याप्रमाणे शेपूट हलवू लागलं आणि धन्याचे अंग चाटू लागलं. ते धन्याच्या मांडीवर बसू लागलं, ते गोल गोल फिरू लागलं. गाढवाच्या या धडपडीमुळे त्या खोलीतल्या अनेक वस्तू पडल्या आणि फुटल्या. जिकडे तिकडे काचेचे तुकडे पसरले. धन्याचे कपडे घाणेरडे झाले. तो गाढवाचा गोंधळ पाहून दोन नोकर धन्याच्या मदतीला धावून आले. कोपऱ्यातली काठी घेऊन त्यांनी गाढवाला बाहेर काढले, गोठ्यात नेऊन बांधले आणि यथेच झोपले. काय मग, म्हणूनच म्हणतात की कोणाचाही हेवा करू नये. आवडली गोष्ट.